आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. किसान कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन व निरोगी आरोग्यासाठी होते मदत. शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ऊस शेतीच्या माध्यमातून गुरुदत्त साखर कारखान्याने हरित क्रांती निर्माण केली. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक ऊस विकास योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गुरुदत्त कारखान्याने पोहोचवली आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे किसान कार्ड योजना होय. टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबन आणि निरोगी आरोग्याचा विचार करून यावर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच गुरुदत्त किसान कार्ड ही अभिनव योजना सुरू केलेली आहे. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. थेट शेतातून बोलताना PRO काय म्हणाले, चला तर मग पाहूया. नमस्कार. तर महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण गुरुदत्त कारखान्याचं किसान कार्ड ही अभिनव योजना कारखान्याच्या प्रशासनानं खूप चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे. ही नेमकी योजना काय आहे? खऱ्या अर्थानं गुरुदत्त कारखान्याच्या वतीनं आर्थिक स्वावलंबन आणि निरोगी आरोग्य ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून गुरुदत्त कारखान्यानं किसान कार्ड ही शेतकऱ्यांसाठी योजना चालू केलेली आहे. ही नेमकी योजना काय आहे, ह्या नेमक्या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, याचा आढावा आपण या भागामध्ये घेऊया. गुरुदत्त कारखान्याच्या या किसान कार्ड योजनेला शिरोळ तालुक्यासह सीमा भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस शिल्लक ठेवला आहे. काही झालं तरी मी माझा ऊस गुरुदत्तच्या किसान कार्ड या योजनेलाच पाठवणार, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. गुरुदत्त कारखान्याच्या किसान कार्ड साठी हा ऊस ठेवला, त्याचा नेमका फायदा तुम्हाला काय होणार? फायदा म्हणजे साखर एक ज्यादा मिळते. किती मिळते साखर तुम्हाला? 120 किलो. किती रुपये दराप्रमाणे? ते 12 रुपये. 5 रुपये. आणि काय फायदा आहे तुम्हाला? आणि दवाखान्याचं तेवढं सौलभी करून आणि हे ते ऍक्सिडेंटचं काय तर विमा योजना केलं. किती महिने झाला हा ऊस आहे? किती महिन्याचा ऊस आहे? ते 15 महिन्याचा आहे. तुम्ही इतकं 15 महिने ठेवून सुद्धा तुम्ही ऊस का ठेवलेला आहात? ते गुरुदत्तचा फायदा आहे म्हणून, त्या गुरुदत्तला द्यायचं म्हणून ठेवलेलं आहे. मग कर्नाटकला कारखाना तुम्ही घातलेलं नाही? कर्नाटकला नाही देत नाही. आता बघितलं की ह्या शेतकऱ्यानं 15 महिने झाले ऊस हा गुरुदत्त किसान कार्डसाठी ठेवलेला आहे. दुसरे काही शेतकरी माझ्यासोबत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकी योजना काय, नेमका फायदा काय. काय सांगाल तुम्ही, हा ऊस तुम्ही गुरुदत्त कारखान्यात ठेवला आहे, नेमका काय कशासाठी ठेवलेला आहे? त्यासाठी म्हणजे किसान कार्डमुळे आम्हाला साखर जास्त मिळते. 120 किलो 5 रुपये दर प्रमाणे. आणि ऍक्सिडेंटली विमा भी आहे, दवाखान्याचा खर्च भी आहे. कमी असले तर 25,000 पर्यंत आहे. जास्त दवा काय तर रोग हे घडलं का नाही, 50,000 पर्यंत आहे. एक टनाला किती रुपये ज्यादा मिळेल असं तुम्हाला वाटतंय? टनाला 300 ते 300 रुपये ज्यादा मिळते. म्हणजे ह्या किसान कार्ड योजने किसान कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांचे आभार मानले आहेत. आता आपण पाहिलं की गुरुदत्तच्या ह्या किसान कार्ड योजनेमुळे त्यांनी सांगितलं की साखर मिळते दवाखान्यासाठी, बायपाससाठी 50,000 रुपये मिळते, इतर किरकोळखानासाठी 25,000 रुपये मिळते. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, जरी 15 महिने ऊस कारखान्याला जर ठेवला तरी ह्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की एकरी टनापाटीमागं 200 ते 300 रुपये अतिरिक्त मिळतं. म्हणजे निश्चितच गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी शेतकऱ्यांना जी काही योजना चालू केलेली आहे, ही अभिनव ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ही योजना चालू केली आहे. आणि ह्याचा रिस्पॉन्स आता आपण बघितला की शेतकऱ्यांच्याकडनं उत्स्फूर्तपणे हा मिळत आहे. निश्चितच गुरुदत्त कारखान्याची योजना निश्चितच यशस्वी होईल असं म्हणणं तरी पाहू ठरणार.